मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता संभाजी महाराज यांनी पुढाकार घेत येत्या 16 तारखेला आंदोलन पुकारले आहे. यातच आता मराठा आरक्षणासंदर्भात नाशिकमध्ये भाजपचे नेते विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या वतीने मराठा आरक्षणासंदर्भात बैठक घेण्यात आली. समाज बांधवांच्या भावना जाणून घेण्यासाठी बैठक घेतली असल्याचं यावेळी विखे पाटील यांच्याकडून सांगण्यात आलं. या बैठकीत आंदोलनाच्या भविष्यातील रणनीतीबाबत चर्चा केली असून लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. सगळ्या संघटनेच्या नेत्यांनी एकत्र यावे असं मी आवाहन केलं होतं, असं देखील विखे पाटील यांनी म्हटलं आहे. तर पुढे जाऊन संभाजी महाराजांनी राज्यातील संघटनेच्या एकत्रित बैठकीला यावं अशी मी विनंती करणार असल्याचं सांगत त्यांनी आंदोलन पुढे ढकलावं व संभाजी महाराजांना आंदोलन पुढे ढकलण्याची मी विनंती करणार असून सगळे एकत्र येऊन आठवड्याभरात बैठक घेऊ आणि मी आज किंवा उद्या संभाजी महाराजांशी बोलणार आहे असे देखील त्यांच्या वतीने सांगण्यात आले. असं आहे की संभाजी महाराजांनी 16 तारखेपासून आंदोलनाची भूमिका जाहीर केली आहे. विनायकराव मेटेंनी बीडला मोर्चा काढला, महाराष्ट्रातल्या अन्य संघटना मोर्चा काढण्याच्या तयारीत आहे. मग जर ही सगळी ताकद एकत्रितपणे जर आपण आणू शकलो मग मोर्चाचं नेतृत्व कोणी करावं? परंतु सगळ्यांनी मिळून हा निर्णय केला पाहिजे आणि समाजाकरता जर सगळे समाज बांधव एकत्र यायला तयार असतील तर मला वाटत नाही की काही त्याच्यामध्ये उलट आणखीन प्रभावीपणे आंदोलनाला धार आपल्याला देता येईल. कारण शेवटी सरकार ही समाजामध्ये फूट पाडून आपलं स्वतःचं राजकीय स्वार्थ जपण्यास स्वार्थ साधण्यास प्रयत्न करतो. आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची अवस्था काय आहे? आज पदोन्नतीचा प्रश्न असेल किंवा आरक्षणाच्या मुद्द्यावर खरं म्हणजे समाजाच्या मंत्र्यांनी तात्काळ खरं राजीनामे द्यायला पाहिजे होते ही आमची अपेक्षा होती. ठीक आहे, ते राजीनामा का दिला नाही हे त्यांनी त्याच्या उत्तर खुलासा करतील, परंतु सगळ्या समाजातील आमदार खासदारांनी सुद्धा एकत्र आलं पाहिजे ही माझी भूमिका त्या पाठीमागे आहे. म्हणून पहिल्यांदा एकाच व्यासपीठावर सगळ्या समाज बांधवांनी एकत्र यावं, ज्या ज्या संघटना काम करतात त्यांनी एकत्र यावं आणि मग आपल्या समाजातील आमदार खासदार आहेत त्यांना त्यांच्यावर दबाव आणून त्यांनासुद्धा एकत्र आणावं. मला वाटतं हे जर आपण करू शकलो तर आरक्षणाचा मुद्दा किंवा आरक्षण जे आपल्या हक्काचं आहे ते मिळालं पाहिजे. कोणत्याही अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला जे देऊ केलं आरक्षण होतं ते आपल्याला मिळवता येईल असा माझा विश्वास आहे. नाही मी आजच किंवा आज किंवा उद्या संभाजी महाराजांशी बोलणारच आहे. शेवटी कसं आहे की याच्यामध्ये व्यक्तिगत प्रतिष्ठेचा प्रश्न कोणाचाच नाही, म्हणजे व्यक्तिगत माझा कधीच नव्हता. एक समन्वयाची भूमिका करण्याचाच माझा प्रयत्न आहे. म्हणून संभाजी महाराजांना विनंती करणार आहे की आपण सगळ्या संघटनांनी एकत्र येऊन आपणही एकाच व्यासपीठावर जर आपण आलो आणि त्या शेवटी तो 16 तारखेचा उद्या आंदोलन त्यांनी पुढे ढकलावं किंवा त्यांनी ते 16 तारखेला त्यांनी तो निश्चय केला असेल तर मला वाटतं सगळ्या संघटनांनी एकत्र येण्याची जी माझा प्रयत्न तो सुरूच राहणार आहे. त्याचबरोबर सरकार आणि हसन मुश्रीफ यांच्यावर देखील विखे पाटलांनी यावेळी निशाणा साधला. मुळात जे सरकारमध्ये संवाद नाही आहे, सरकारमध्ये एवढा वीज संवाद आहे, प्रत्येक जण आपली वेगळी भूमिका मांडतो. आज काँग्रेस पक्ष काहीतरी त्या पेट्रोलचे आंदोलन करायला लागलं, त्या आता स्वतःचं अस्तित्व पक्षाने गमावलं त्यामुळे आता काहीतरी आंदोलनाचा सहारा घेतलेला दिसतो त्यांनी. मुळात तुम्ही ज्या सरकारमध्ये आज काम करताय महाविकास आघाडीमध्ये या सरकारकडून जे कर इतका मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेलचा घेतला जातो तो कमी करण्याचं जरी त्यांना यश मिळालं तरी मला वाटतं पुष्कळ पक्ष जास्ती तो त्यांना निर्माण करता येईल राज्यामध्ये. आता प्रत्येक एक फॅशन सुरू झालेली आजकाल आजच्या काळामध्ये की प्रत्येक गोष्ट केंद्राकडे बोट दाखवायचं. मग केंद्राने जर काही करायचं असेल तर तुम्ही राज्यात का स्वतः बघता? मग सत्तेतून बाजूला व्हा, आम्ही त्या ठिकाणी राज्य कराल सक्षमपणे करायला तयार आहोत. त्याचबरोबर पदोन्नती आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर समाजातील नेत्यांनी तात्काळ राजीनामा द्यायला हवा, समाजातील आमदार खासदारांनी एकत्र आले पाहिजे ही आमची भूमिका असून पहिले सगळ्या संघटनांना एकत्र आणणार मग आमदार खासदारांना एकत्र आणणार असल्याचं देखील यावेळी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. 9 न्यूज ब्युरो नाशिक.